या ठिकाणी पहाडी केलेली आहे आणि यानंतर हा बोगदा मुंबईकरांसाठी वाहतुकीसाठी खुला होणार आहे आणि त्यामुळे मरीन ड्राईव्हवरून वरळी अवघ्या 10 मिनिटात गाठणं शक्य होणार आहे. तर आठवड्यामध्ये सोमवार ते शुक्रवार असे 5 दिवस या मार्गावर वाहतूक सुरू राहणार आहे. तर प्रकल्पाची उर्वरित कामं पूर्ण करण्यासाठी हा मार्ग शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी बंद राहणार आहे. तर तुर्तास आपण पाहतोय मुंबईची ही दृश्य. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या ठिकाणी कोस्टल रोडची पाहणी करतात आणि अगदी थोड्याच वेळात या पाहणीनंतर मुंबईकरांसाठी ही मार्गिका खुली करण्यात येणार आहे. मुंबईकरांसाठी ही गुड न्यूज म्हणावी लागेल. मरीन ड्राईव्ह ते वरळी हे अंतर आता फक्त 10 मिनिटात गाठता येणार आहे आणि आजपासून कोस्टल रोडचा दुसरा बोगदा सुरू होतोय. मुख्यमंत्री यांनी या बोगद्याला भेट दिलेली आहे आणि आता हे तिन्ही नेते माध्यमांशी सुद्धा संवाद साधणार आहेत. पालिकेचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, तसंच मंत्री दीपक केसरकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अधिकची माहिती आपल्याला वैदेही काणेकर देत आहेत. वैदेही, सध्या या तिन्ही नेत्यांकडून पाहणी पूर्ण झालेली आहे आणि थोड्याच वेळात उद्घाटन देखील पार पडेल, काय अधिक अपडेट्स? नक्कीच, आपण बघतोय की तिन्ही नेत्यांकडून जी आहे ती पाहणी या ठिकाणी पूर्ण झालेली बघायला मिळते आहे. आजच हा कोस्टल रोड जो आहे तो सर्वसाठी खुला करण्यात आलेला आहे. आपण जर बघतोय ज्या पद्धतीनं या ठिकाणी कोस्टल रोडची पाहणी केलेली आहे, कुठे काय बोगद्यामध्ये काही कुठल्या गोष्टींची कमी आहे का, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. याशिवाय उद्या सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत सोमवार ते शुक्रवार हा कोस्टल रोड सर्वसामान्यांसाठी खुला राहणार आहे आणि निश्चितच या कोस्टल रोडमुळे सर्वसामान्यांचा वेळही अधिक वाचणार आहे, कारण अगदी कमी वेळेमध्ये जे आहे ते हे जे प्रवास आहे नरिमन पॉइंट ते अगदी हाजी अलीपर्यंतचा तो 9 मिनिटात जो आहे तो प्रवास पूर्ण होणार आहे. त्याच्यामुळे निश्चितच मुंबईकरांसाठी ही गुड न्यूज बघायला मिळेल. वैदिक, खरं तर पहिली मार्गिका जेव्हा खुली करण्यात आलेली होती त्यामध्ये काहीशा त्रुटी आढळून आलेल्या होत्या, त्या ठिकाणी लिकेज सुद्धा झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि त्याचमुळे विरोधकांनी चांगलीच टीकेची झोड उठवलेली होती. मात्र आता सुद्धा काही प्रमाणात ती टीका ही सुरूच आहे. या सगळ्याकडे आपण कसं पाहायचं? जी आहे ती एक मार्गिका खुली करण्यात आली होती आणि त्यानंतर काही दिवसांमध्ये जे आहे ते लिकेज या बोगद्यामध्ये जे आहे ते बघायला मिळालं होतं. मात्र आज जो दुसरी लाईन जी आहे ती आज खुली करण्यात आलेली आहे आणि मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री हे स्वतः विंटेज कारमधून जे आहे ते या ठिकाणी पाहणी दौरा करताना दिसून आले होते आणि या बोगद्यामध्ये काही त्रुटी आहेत का, काही लिकेजेस आहेत का, याची देखील त्यांनी पाहणी केली असल्याची माहिती मिळते आहे. आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यापर्यंत देखील पोहोचवल्या असल्याचं कळतं आहे. त्याच्यामुळे सोमवार ते शुक्रवार हा कोस्टल रोड चालू राहणार आहे आणि 2 दिवस कोस्टल रोड बंद असेल आणि या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये मेंटेनन्सचं देखील काम केलं जाईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे. निश्चित, वैद्य, खरं तर 90% इतकं काम आपण पाहतोय पूर्ण झालेलं आहे आणि उर्वरित सुद्धा आता लवकरात लवकर हे काम पूर्ण केलं जाणार आहे. तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल. तर आपण पाहतोय कोस्टल रोडची दुसरी मार्गिका आजपासून मुंबईकरांसाठी खुली केली जाते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच फडणवीस आणि अजित पवार या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि माध्यमांशी ते आता संवाद साधणार आहेत.